Comrade Pansare, lal salam. Lal salam, lal salam. Comrade Pansare, lal salam. Lal salam, lal salam. Shahid Dabalkar amar rahe. Amar rahe, amar rahe. Shahid Dabalkar amar rahe. Amar rahe, amar rahe. Shahid Kalburgi amar rahe. Amar rahe, amar rahe. Shahid Kalburgi amar rahe. Amar rahe, amar rahe. Comrade Pansare, jindabad. Jindabad, jindabad. Comrade Pansare, jindabad. Jindabad, jindabad. Comrade Pansare, jindabad. Jindabad, jindabad. अन्यायाच्या विरोधात लढत आम्ही राहणार मी सारे कलबुर्गी आम्ही सारे कलबुर्गी आपण निर्धाराने प्रतिज्ञा करण्यासाठी आपण निर्धाराने प्रतिज्ञा करण्यासाठी इथे इथे जमले आहोत जमले आहोत स्वातंत्र्य स्वातंत्र्य लोकशाही लोकशाही समाजवाद समाजवाद After 2 years of Comrade Pansare's death, what are the basic demands that they have? ते आम्हाला लवकरात लवकर तपास लागावा अशीच इच्छा आहे आमची कितीतरी खुनी वगैरे ज्यांची तपास लवकर लागतात आणि ह्यांचा का लागत नाही आणि ज्यांचे त्या गोळ्या मारणारे कुठे गेले सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये वगैरे जे पकडले ते कुठे आहेत ते लोक ते त्यांना का पकडून आणत नाहीत जे जर दोषी आहेत तर त्यांना का पकडून आणत नाहीत त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही आणि सनातनांवाल्यांवर पण का बंदी घालत नाही आमची लढाई रस्त्यावरची ती चालूच राहणार पण त्याच्यासाठी सरकार दिसत नाही म्हणजे काही करेल असं काही वाटत नाही आणि आता तर हे भाजपचं सरकार आहे त्याच्यामुळे आम्ही काही तसं समाधानी नाही डू शी थिंक दॅट द गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू शील्ड द सनातन संस्था अँड सिन्स इट हॅज बीन अ राईट विंग गव्हर्नमेंट even in the center and at the state आणि आता जी भाजपची गव्हर्नमेंट आहे ती त्याच विचारधारेची आहे म्हणून विचारधारेची असल्यामुळे ती त्यांना पाठीशी घालते असं आमचं ठाम मत आहे नाही काय ठेवणार अपेक्षा आम्ही अपेक्षा घेणार कारण दाभोळकरांची तरी कुठे ना मारेकरी सापडली कलबुर्गीची कुणाचीच नाही जर तुम्हाला करायची आहे पटत तर पटकन ते करू शकले असते त्यांना करायचंच आहे तारकावर तारका नुसतं पडत राहते आणि दिशाभूल होतीये पोलिसांना हे करा ते करा सांगितलेलं आहे काही कोण करणार नाही काही असं आम्हाला वाटतं सनातन संस्थाने बहुत सारे प्रेस कॉन्फरेंसेस महाराष्ट्र में अलग अलग जिलों में जाके ले लिए है उनके प्रतिनिधि हर जगह जाके ये बोलते हैं कि ये हमारी सरकार है हिंदुत्ववादी विचार की सरकार है और फिर भी हम पर इनजस्टिस हो रहा है हमारे लोग सस्पेक्ट्स के तौर पर पकड़े जा रहे हैं तो ये किस आधार पर ये बोल रहे हैं अगर इनका खुद का कहना और पब्लिकली ये कह रहे हैं तो महाराष्ट्र गवर्नमेंट ने कभी भी इसका इनकार नहीं किया है कभी भी मुख्यमंत्री जी ने ये नहीं कहा है कि सनातन संस्था के लोग गलत कह रहे हैं तो हमें ये लगता है कि सरकार ने स्पष्ट कर देना चाहिए कि हमारा इन हिंसावादी ताकतों से कोई संबंध नहीं है और जब से ये सेंट्रल गवर्नमेंट में स्टेट गवर्नमेंट में भाजपा की सरकार आई है तब से हम ये सबका अनुभव रहा है देश में कि हिंदुत्ववादी ताकतों की भाषा में उनकी बॉडी लैंग्वेज में उनकी एक्टिविटीज़ में चेंज आ रहा है वो ज़्यादा से ज़्यादा आक्रामक होते जा रहे हैं तो इसका मुझे लगता है कि ये पूरा इसका एक इनर सपोर्ट उनको है ऐसा लगता ही है जाता जाता भारतामधल्या ज्या ज्या आपल्या पुरोगामी आणि प्रोग्रेसिव्ह आपले कॉम्रेड्स आहेत त्यांना काय संदेश द्यावा असा वाटतो आता तुम्ही म्हणालात की सरकारपासून अपेक्षा तर आमच्या काही नाही आम्ही रस्त्यावरचा संघर्ष चालू राहणार तर त्या संदर्भात तुम्हाला काय संदेश द्यावा लागतो जे काय आमचे आपले लोक प्रोग्रेसिव्ह लोक त्यांनी त्यांनी केलं ते चांगलंच केलं म्हणजे त्यांचे वापस केले ना त्यांचे सगळे अवॉर्ड सगळे तर ते चांगलंच केलं ते एक धडास घालून दिला आणि अशीच लढत म्हणजे करावं अशी इच्छा आहे पण ते रस्त्यावर येतातच आणि ते पण लढत राहावं आम्हाला पण साथ द्यावी आणि अजून याच्यातून संघर्ष मोठा व्हावा आणि काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं असंच अजून वाटतं
ए भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, हर एक लहू के कतरे में। ए भगत सिंह